44वा खानदेश निरंकारी सत्संग समारोहाचे आयोजन नंदुरबार येथे करण्यात आले आहे। संत निरंकारी मंडळ दिल्लीचे प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी झोनस्तरीय 44वा खानदेश निरंकारी सत्संग समारोहाचे आयोजन नंदुरबार येथे करण्यात आले आहे। हा सत्संग समारोह निरंकारी भक्तांचा आध्यात्मिक मेळावा असून यातून निरंकारी मिशनचा सत्यसंदेश देऊन मानवी जीवनात आध्यात्मिक जागृतीद्वारे परमेश्वराची प्राप्ती व त्यानंतरच्या भक्तीचे महत्त्व सांगण्यात येईल। या सत्संग समारोहाला नंदुरबारसह धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील व लगतच्या गुजरात व मध्य प्रदेशातील हजारो निरंकारांची उपस्थिती लाभणार आहे। हा सत्संग समारंभ 10 डिसेंबर 2023 रविवार रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेस होणार असून नंदुरबार येथील सुजय हॉस्पिटल समोरील तांबोळी बारी चौक ग्रीन पार्कच्या बाजूला मोकळ्या जागेत हा सत्संग समारोह आयोजन करण्यात आले आहे। या खानदेश सत्संग समारोहास संत निरंकारी मंडळाचे कैलास कुटे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज संत निरंकारी मंडळ दिल्ली यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपले झोनल इन्चार्ज परमादरणीय हिरालालजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने 44वा निरंकारी खानदेश संत समागम आपल्या नंदनगरीमध्ये दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुजय हॉस्पिटलच्या समोर तांबोळी बारी चौक ग्रीन पार्कजवळ मोकळ्या मैदानात संपन्न होत आहे। या समागमासाठी, या सत्संगासाठी धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांसह त्याशिवाय मध्य प्रदेशातून तसेच गुजरातमधून काही अनुयायी भक्तजगण येतील। निरंकारी मिशनचे सर्व अनुयायींची यादी एक आध्यात्मिक मांदियाळी असेल आणि याच्यामध्ये विशेष करून दिल्लीचे एक नजर मराठी पाक्षिकाचे संपादक परमादरणीय कैलासजी कुटे यांची विशेष उपस्थिती असेल। या ठिकाणी येणारे सर्व भक्तगण निरंकारी मिशनचं मानवत मिशन हे मानवीय जीवनाचं अंतिम सत्य काय आहे, मानवीय जीवनाचं मूल्य काय आहे, प्रेम, नम्रता, सहनशीलता, विश्वबंधुत्व या सर्व दिव्य गुणांची वेगवेगळ्या अनुभवातून संदेश देत असतात। तसेच या माध्यमातून परमेश्वरानुभूती आणि परमेश्वरानुभूतीतून आपला स्वतःची अनुभूती हे ज्ञान देण्याचं काम या मिशनमार्फत होतं। या समागममध्ये अशा पद्धतीचं आमचं नियोजन असेल।